नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जो चौथा पाठ आहे गोपाळचे शौर्य त्याचा अभ्यास करणार आहोत। या शीर्षकावरूनच तुम्हाला समजलं असेल की या पाठामध्ये एका मुलाने केलेल्या शौर्याची कथा आपल्याला सांगितलेली आहे। या पाठात लेखिका लक्ष्मी कमल मॅडम यांनी गोपाळने केलेल्या शौर्याची साहसाची कथा रंजक भाषेत आपल्याला सांगितलेली आहे। कशा प्रकारे त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुराखी गुरे आदिवासी लोक वेगवेगळे प्राणी व झाडं याची रक्षा केली त्याचे रक्षण केले याचे वर्णन आपल्याला या पाठात केलेले आहे। सुरुवातीला आपण लेखिकेबद्दल थोडीशी माहिती बघूया। लक्ष्मी कमल मॅडम यांचा जन्म 1956 साली झाला। लेखिका कवयित्री कथाकथनकार शिवा फेरी दुरून डोंगर साजरे पितरांचं पात्र आडोसा हे कथासंग्रह हृदय परिवर्तन किशोरांची करामत हे बालसाहित्य तुरुंगवाडा ही कादंबरी आठवांचे झेले याई ललित लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे। डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। गोपाळ या शालेय विद्यार्थ्यांच्या शौर्याची ही कथा आहे। नागपूर जिल्ह्यातील नगरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव गावातील सर्व लोक गुण्या गोविंदाने राहतात। या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे। गुरे चरणारे गुराखी दररोज तिथे जातात। सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात। तर ही कथा घडलेली आहे नागपूर जिल्ह्यातील नगरखेड तालुक्यात असलेल्या एका मोहदी खेडेगाव या गावातील लोक गुण्या गोविंदाने राहतात। गुण्या गोविंदाने म्हणजे काय? तर गुण्या गोविंदाने म्हणजेच खूप आनंदाने राहतात। या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे। पौराणिक म्हणजेच प्राचीन किंवा पुरातन असा एक गड आहे। त्या गडावर गुरे चारणारे गुराखी, गुराखी म्हणजे कोण? तर ज्यांचा व्यवसाय असतो, जे व्यवसायाने गुरांना चारण्याचे काम करतात, गुरांना सांभाळण्याचे काम करतात, त्यांना आपण म्हणतो गुराखी। दररोज तिथे जातात, त्या गडावर जातात। सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात। ज्यांना सहलीची आवड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड आहे, पौराणिक ठिकाणं बघण्याची आवड आहे, अशी लोकं नेहमीच तिकडे जातात। त्याचप्रमाणे ट्रेकिंग प्रेमी म्हणजे काय? तर ज्यांना डोंगर वगैरे चढण्याची आवड असते अशा लोकांना आपण म्हणतो ट्रेकिंग प्रेमी। तर ते सुद्धा तिथे अधेमध्ये जाताना दिसतात। गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते। नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो। तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात। तर गडाच्या पायथ्याशी एक नदी वाहते आणि त्या नदीचं नाव आहे मंदाकिनी। आणि या नदीचं वैशिष्ट्य काय आहे? तर ती बारमाही झुळझुळत असते। बारमाही म्हणजेच काय? तर 12 महिने ती झुळझुळत असते, वाहत असते, वर्षभर त्या नदीला पाणी असतं। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो। पाचू म्हणजे काय? तर पाचू हे काय आहे? एक मौल्यवान रत्न आहे। जसं हिरा असतो, मोती, पोवळे, त्याप्रमाणे पाचू हा एक रत्न आहे ज्याचा रंग हिरवा असतो आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये केला जातो। जसं तुम्ही समोर पाहू शकता की एक अंगठी बनवलेली आहे या पाचूपासून आणि या पाचूचा रंग असतो
हिरवा। आणि इथे आपण पाहतोय की सर्व प्रदेश हा कसा दिसतो, पावसाळ्यात आणि हिरव्यामध्ये पाचूचा वाटतो। पाचूचा म्हणजे ज्याप्रमाणे पाचू हिरवागार चमचमीत चकचकीत असतो, त्याप्रमाणे हा प्रदेश हिरवागार असतो। तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभराने लदबदलेली असतात। तर रानमेवा म्हणजे काय, तर रानमेवा म्हणजे रानात जी अनेक प्रकारची फळं असतात। रान म्हणजे जंगल, तर अशा रानात कोणकोणत्या प्रकारची फळं असतात तुम्ही समोर पाहू शकता की करवंद, जांभळं, आवळे। आवळे पण ते दोन प्रकारचे तुम्ही पाहू शकता, एक छोटे छोटे आंबट असतात, दुसरे एक चॉकलेटी कलरचे असतात आणि त्याला एक तुरट गोड अशी आंबट चव असते। तर अशा या रानमेव्यांनी ही झाडं कशी असायची, लदबदलेली असायची। लदबदलेली म्हणजेच कशी असायची, तर गच्च भरलेली असायची। इतका त्या प्रदेशामध्ये सगळीकडे अगदी सुपीक अशी जमीन होती की जिकडे हिरवीगार शेती होती। याला कारण होतं कारण की नदी ही बारमाही वाहणारी होती, सगळीकडे हिरवागार असा हा प्रदेश झालेला होता। वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्णागड येथे गेली होती। विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला। गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले। विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला। सर्व मुले गड उतरून खाली आली तर मुलांची वार्षिक परीक्षा संपली आणि नंतर लगेच उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते। तर या मोदी गावातील जी शाळा होती, माध्यमिक शाळा होती, त्या शाळेने उन्हाळी सहल काढलेली होती आणि ती सहल कुठे गेली होती, तर कर्णागड येथे गेली होती। जसं आपणही पहा आजकाल सहलीला जातो, पण बहुतेक वेळेस आपण पाहतो की सहल आजकाल आपली जाते कुठे, तर वॉटर पार्कला। परंतु पूर्वीच्या काळी असं होतं की सहली अशा वॉटर पार्क वगैरे नव्हतेच त्या काळी, तर असं एखादं ऐतिहासिक ठिकाण असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे जंगल असेल किंवा गावातले काही आश्रम असतील, तर अशा ठिकाणी सहली नेल्या जायच्या। तर इथेसुद्धा आपण पाहतो आहे की कर्णागड इथे ही सहल गेलेली होती, कारण की तो एक पौराणिक गड होता। विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला। जो आजूबाजूचा जो परिसर होता, खूप पसरलेला असा जो परिसर होता, तो सर्वांनी पाहिला। गडावरील त्यांचा फेरफटका ज्यावेळेस पूर्ण झाला, सगळीकडे फिरून झालं, गड कसा आहे तो पाहून झालं, तेव्हा प्रत्येकाने काय केलं, आपापले कलागुण दाखवायला सुरुवात केली। प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतोच, कोणाला नृत्य करायला आवडतं, तर कोणाला गायला आवडतं, कोणाला काही जोक्स वगैरे सांगायला आवडतात। तर प्रत्येकामध्ये जो काही गुण असेल तो प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने, एक छोटासा कार्यक्रम जसा आपण साजरा करतो त्याप्रमाणे सर्वांनी आपले कलागुण दाखवायला तिथे सुरुवात केली। विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला, कारण की सकाळी ते निघाले असतील, त्यानंतर त्यांनी जो आजूबाजूचा परिसर पाहिला, निसर्गाच्या सान्निध्यात ते राहिले, गडाचं त्यांनी भव्य परिसर पाहिला, आपले कलागुण सादर केले, मस्त एन्जॉय केला त्यांनी संपूर्ण दिवस, त्यामुळे त्यांना फार मजा आली होती। सर्व मुले गड उतरून खाली आली आणि जेव्हा आता घरी जायची वेळ आली, त्यावेळेस काय झालं, सर्व मुलं खाली उतरली, गड उतरून खाली आली। मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोचलेलं बरं, असं शिक्षकांनी म्हणतात। सर्वजण गाडीत जाऊन बसले। घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली। अरे तो बघा वणवा, वणवा लागलाय, वणवा, गाडीतील एक जण ओरडला। तर त्यातील जे शिक्षक होते, तर त्या शिक्षकांना आता काळजी वाटत होती, कारण की एवढ्या मुलांना ते सहलीला घेऊन आले होते आणि गावचं ठिकाण आहे आणि ज्या ठिकाणी ते आले होते तिथून जाण्यायेण्याचा रस्ता हा घाटातून जाणारा होता। आता घाट म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं असेल की डोंगर पोखरून रस्ता बनवला जातो, म्हणजे एकीकडे डोंगर असतो गाडीच्या, तुमच्या एका साईडला डोंगर आणि एका साईडला खोल दरी असते आणि त्यामुळे खूप अंधार झाला तर गाडी तिथून नेताना काही अपघात होऊ शकेल अशी शक्यता शिक्षकांच्या मनात आली आणि त्यांना ती भीती वाटली आणि म्हणूनच ते म्हणाले की सूर्यास्त होण्याआधी, म्हणजे सूर्य मावळायच्या आत आपल्याला घरी पोचलेलं बरं, आणि त्यामुळे त्या सर्व मुलं गाडीत जाऊन बसले।
घाटातून गाडी जात असताना मुलांनी काय पाहिलं तर घाटाच्या खालच्या बाजूने त्यांना आग लागलेली दिसली आणि त्यामुळे त्यातील एक जण लगेच ओरडला की बघा तिकडे काय लागलेलं आहे, वणवा। आता वणवा म्हणजे काय तर जंगलाला लागलेली जी आग असते त्याला म्हणतात वणवा। ती खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आग असते, नैसर्गिकरित्या लागलेली ही आग असते आणि त्याला आपण म्हणतो वणवा। तर हा काय लागलेला आहे, वणवा लागलेला आहे असा एक जण ओरडला। ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला, नाहक आपण आगीत सापडू नये हा त्याचा उद्देश होता। गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला। गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे। 14 वर्षांचा गोपाळ ओरडला। गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सारे जण हसले। अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? तर आता ड्रायव्हरच्या मनातसुद्धा भीती यायला लागली की ही आग तर वाढत जाणार, ती जास्त वाढायच्या आत आपली गाडी त्या आग पार करून पुढे जायला हवी, आपण उगाचच या आगीत सापडायला नको, कारण की एक मोठी जबाबदारी असते ज्यावेळेस अशा सहली घेऊन जाण्यात येतं। तर मुलांची जबाबदारी असते, पालकांनी शाळेतील शिक्षकांच्या शाळेच्या विश्वासावर या मुलांना पाठवलेलं असतं, त्यामुळे त्यांना सुखरूप आपल्या घरी पोहोचवणं हे शाळेचं कर्तव्य असतं। त्यामुळे त्या ड्रायव्हरचा जो होता त्याने गाडीचा वेग वाढवला की लवकरात लवकर आपण या गाडी आगीच्या पुढे आगीत सापडता कामा नये असं त्याचा उद्देश होता। गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला। तर जसा घाट उतरणीला लागला, उतार असल्यामुळे काय झालेलं होतं, गाडीचा वेग मंदावला होता। मंदावला होता म्हणजेच कमी झाला होता। त्याच वेळेस गाडीतून एक आवाज आला, गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे। तर एक 14 वर्षांचा मुलगा होता, त्याचं नाव होतं गोपाळ, जो आपल्या या पाठाचा याला म्हणू आपण नायक आहे, हिरो आहे। तर तो ओरडला की नाही, आपल्याला ही आग विझवलीच पाहिजे। ज्या वेळेस गोपाळने आपली आग विझवण्याची इच्छा व्यक्त केली, गाडीतील सर्वजण त्याला हसले आणि त्याच वेळेस शिक्षक म्हणाले, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकणार? त्याच्याशी बोलताना शिक्षक त्याच्याशी दरडावून बोलत होते, ओरडून थोडासा दम देऊन बोलत होते, पण तो ऐकायला गाडीत होता कुठे? त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती। त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली। तर शिक्षक त्याला ओरडेपर्यंत गोपाळ गाडीतून उडी मारून बाहेरसुद्धा गेला होता, कारण की आपण पाहिलं की गाडीचा वेग मंदावला होता, गाडी थोडी स्लो जात होती आणि त्यामुळे कोणाचंही न ऐकता गोपाळने गाडीतून उडी मारली आणि त्यामुळे नाईलाजाने तो गोपाळ गाडीतून बाहेर गेल्यामुळे ड्रायव्हरलासुद्धा काय गाडी थांबवावी लागली। तर अशा प्रकारे मुलांनो, आत्तापर्यंतचा पाठ आपण जो पाहिला आहे तो आपण या भागात पाहतो आहे आणि यापुढचा पाठ आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। तर आपण पाहिलं की कशाप्रकारे एक 14 वर्षांचा मुलगा आहे गोपाळ नावाचा आणि ज्याने त्याने ज्यावेळेस जंगलाला आग लागलेली पाहिली तर त्या जंगलाला वाचवण्यासाठी त्याने कशाप्रकारे स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि पुढे काय झालं हे आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत। तर आता आपण पाहूया की या भागामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत या पाठामध्ये, तर ती थोडक्यात आपण पाहूया। गुण्या गोविंदाने असा शब्द आला होता, गुण्या गोविंदाने म्हणजेच आनंदाने। पौराणिक गड असा शब्द आलेला आहे, पौराणिक म्हणजेच पुरातन किंवा प्राचीन, त्याचबरोबर मोसमी फळे म्हणजे ज्याला आपण सीझनल फ्रूट्स म्हणतो, ठराविक ऋतूत येणारी फळे, ठराविक सीझनमध्ये येणारी फळे, जसं आंब्याचा एक सीझन असतो किंवा सफरचंद असतील, द्राक्ष असतील, चिकू असेल, किंवा रानमेवा या पाठामध्ये आपण उल्लेख केलेला होता की रानामध्ये जी फळं येतात जसं की जांभूळ किंवा करवंद, अशा फळांचा एक ऋतू असतो, एक मौसम असतो, एक सीझन असतो आणि म्हणून त्यांना म्हणतात मोसमी फळे। वणवा हा शब्द आलेला आहे आणि वणवा म्हणजे जंगलाला लागलेली आग। आता या पाठामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचा आपण थोडक्यात विचार करूया। तुम्हाला दिलेला आहे प्रश्न पहिला, कोण कोणास म्हणाले ते सांगा। वाक्य दिलेलं आहे, अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? हे वाक्य कोण म्हणाले? शिक्षक गोपाळला म्हणाले।
मुलांनो, बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की आकृतीबंध पूर्ण करा. एक वेब डायग्रामसारखं दिलेलं असतं आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं. तुम्ही समोर पाहू शकता की तुम्हाला सुरुवातीला दिलं की गडाचा प्रदेश असा दिसतो आणि त्यानंतर खाली त्याला दोन दोन भाग केलेले आहेत त्या प्रश्नाचे. एक आहे पावसाळ्यात आणि दुसरा आहे उन्हाळ्यात. म्हणजे गडाचा प्रदेश पावसाळ्यात असा दिसतो आणि गडाचा प्रदेश उन्हाळ्यात असा दिसतो. तर पावसाळ्याचं आपण कसा दिसतो म्हटलं आहे, तर पावसाळ्यात गडाचा प्रदेश पाचूचा दिसतो, म्हणजे हिरवा रंग सगळीकडे पसरलेला असतो. ज्याप्रमाणे पाचूचा रंग हिरवा आहे तसाच आजूबाजूला रंग आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून इथे म्हटलं आहे पाचूचा. आणि दुसरीकडे उन्हाळ्यात हा गडाचा प्रदेश कसा दिसतो, तर सगळीकडे वाळलेला पालापाचोळा पसरलेला असतो. गडाचा भव्य परिसर पाहणारे, तर ज्यावेळेस मुलं सहलीला आली तर सर्वांनी मिळून गडाच्या आजूबाजूचा प्रदेश पाहिला, तर त्या आपल्याला जो उतारा दिलेला असेल तुम्हाला परीक्षेमध्ये, तर त्या उतारात आलेला शब्द आपल्याला इथे वापरायचे असतात. तर कोणी कोणी हा भव्य प्रदेश पाहिला असं उल्लेख आलेला आहे, तर एक आहे विद्यार्थी आणि दुसरा आहे शिक्षक. तर ही दोन्ही उत्तरं आपल्याला इथे अपेक्षित आहेत. जर तुम्हाला एकच तिकडे बॉक्स दिला असेल आणि एकच नंबर दिला असेल, तर शिक्षक आणि विद्यार्थी यापैकी कोणतंही एक तुम्ही लिहू शकता. पुढे बघा, तुम्हाला इकडे दिलेलं आहे की एका शब्दात उत्तरं लिहिलेली आहेत. गडाच्या पायथ्याशी असलेल्या नदीचे नाव. गडाच्या पायथ्याशी एक नदी आहे की जी बारमाही वाहते असा उल्लेख केला गेलेला आहे, आणि ती बारमाही वाहणारी नदी कोणती आहे, तर मंदाकिनी. त्यानंतर दुसरं तुम्हाला पर्याय चौकट दिलेली आहे, 12 महिने हिरवेगार असलेले. तर एक नदी आहे मंदाकिनी जी 12 महिने वाहते, आणि त्यामुळेच काय झालेलं आहे की 12 महिने इकडे हिरवेगार पाहायला मिळतात. तर काय हिरवंगार पाहायला मिळतं, तर शेतमळे आपल्याला हिरवेगार पाहायला मिळतात. रानमेव्याची झाडे याने लदबदलेली असतात, की रानमेवा जो आहे, तुम्हाला मी चित्रातसुद्धा दाखवला होता की जांभूळ किंवा करवंद आवळे याला आपण रानमेवा म्हणतो, किंवा अशा प्रकारची आणखी काही फळं असतात, तर अशी जी झाडं होती ती लदबदलेली असतात या रानमेव्यांनी. तर कशा त्या रानमेव्याची झाडे याने लदबदलेली असतात, तर कशाने, तर जी त्या त्या रानमेव्याचा ज्या त्या फळांचा जो मोसम असेल त्या मोसमी फळांनी ही झाडे लदबदलेली असतात. लदबदलेली असतात म्हणजेच अगदी भरगच्च भरलेली असतात. कशा प्रकारे त्याने जंगलाला लागलेली आग विझवली, त्या आगीत काही लोक सापडली असती, त्यांचा जीव त्याने वाचवला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, तर हे सर्व आपण आपल्या पुढच्या पाठात पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.